वेलकम फ्रेंड वर्सिक व्हिडिओ हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात आणि पवित्र पोर्टल संदर्भात महत्वाच्या काय अपडेट आहे किंवा आजच्या दिवसभरामधली महत्वाची माहिती काय आहे ती बघणार आहोत व्हिडिओ जो आहे खूप महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनव्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटचे नोटिफिकेशन बिल तर ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून तुम कोणत्याही प्रकारचे नोटिफिकेशन मिस होणार नाही सगळ्यात अगोदर बघा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जी आहे ती पार पडणं खूप आवश्यक आहे शिक्षक प्र प्रक्रिया राबवण्याच्या अगोदर तर आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत महत्वाची अपडेट अशी मिळते की जी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस मुदत देण्यात आली होती शेवटची त्यानंतर सव्वीस डिसेंबरला आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पडेल आणि नंतर शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होईल असं वाटलं होतं पण एक ती डिसेंबर पर्यंत पर जे आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पडेल अशी नंतर माहिती मिळाली आपल्याला पण आता सध्याच्या घडीमध्ये आता अपडेट अशी मिळते की आज दुपारपर्यंत जे आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा जो टप्पा आहे त्या संदर्भात जे ईमेल आहे ते पाठवलं जाणार आहे ज्या ज्या शिक्षकांची बदली झालेली आहे त्यांच्या त्यांच्या ईमेलवर त्याच्यामुळे आज दुपारपर्यंत ईमेल पाठवण्याची प्रोसेस जी आहे कंप्लीट होणार आहे आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जी आहे ती एक दिवस आजच्या दिवसामध्ये किंवा उद्याच्या दिवसामध्ये पूर्ण फायनलाइज केल्या जाणार आहे म्हणजे आपण जे सांगितलं होतं की एकतीस डिसेंबर पर्यंत तारीख लांबेल आंतरजिल्हा बदली प्रक्रियेची आणि नंतर दहा जानेवारीला पसंतीक्रम येतील आता त्याच्यामध्ये थोडा फरक झालेला आहे आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जी आहे एक दोन दिवसामध्ये संपणार आहे आणि त्यानंतर लगेच शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे म्हणजे आजची सगळ्यात महत्वाची अपडेट अशी मिळते की शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती जास्तीत जास्त गतिमान पद्धतीने करण्यासाठी आता आंतरजिल्हा बदली प्रक्रिया जी आहे फायनलाइज करण्यात येणार आहे आज किंवा उद्यामध्ये ही फायनलाइज होईल आणि नंतर शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे महत्वाची माहिती अशी मिळते की जिल्हा परिषद ज्या आहेत ज्या ज्या जिल्हा परिषदांचं रोस्टर कम्प्लीट आहे त्यांना जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहे नंतर महानगरपालिका नगरपालिका यांना सुद्धा स्वतःच्या जाहिराती पोर्टलवर अपलोड करण्यासाठी सांगितलं आलेलं आहे आणि नंतर खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या जाहिराती पोर्टलवर देण्यासंदर्भात निर्देश देण्यात आलेले आहे आता ही जी माहिती आहे ही सर्व माहिती आपल्याला ऑथेंटिक मिळालेली आहे आणि ही पूर्ण माहिती ऑथेंटिक आहे त्याच्यामुळे तुम्ही याची खात्री करू शकता आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक आनंदाची बातमी अशी आहे की आजपासून शिक्षक वृत्ती प्रक्रिया जी आहे सुरू होणार आहे म्हणजे जाहिराती अपलोड करण्याची जी प्रोसेस आहे पवित्र पोर्टलवर सुरू करण्यात येणार आहे आजपासून आणि आजपासूनच जिल्हा परिषद असतील किंवा मग खाजगी शैक्षणिक संस्था असतील त्यांच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे जाहिराती अपलोड संदर्भाचा जो कालावधी हो आहे तो सात आठ किंवा आठ दिवस लागू शकतात त्याच्यामुळे आपण अगोदर जे सांगितलं होतं की पाच जानेवारीच्या आसपास किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पसंतीक्रम देण्याची सुविधा मुलांना उपलब्ध होऊ शकते तर ते आता खरं होताना दिसतंय म्हणजे जवळपास पाच ते दहा जानेवारीच्या मधामध्ये किंवा पाच ते दहा जानेवारीच्या दरम्यान जे आहे जाहिराती पवित्र पोर्टलवर येतील आणि प्राधान्यक्रम देण्यासाठी मुदत किंवा प्राधान्यक्रम देण्याची सुविधा विद्यार्थ्यांना दिल्या जाऊ शकते त्याच्यामुळे ही सगळ्यात हो महत्वाची आणि आनंदाची बातमी होती की शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पार पडेल आणि जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आचारसंहिता जी आहे जी फेब्रुवारी महिन्यामध्ये लागणार होती ती फेब्रुवारी महिन्यामध्ये न लागता ती मार्च महिन्यामध्ये लागणार आहे त्याच्यामुळं ते दिवस सुद्धा आपल्याला जास्त वेळ आहे त्याच्यामुळं आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण राबवण्यात यावी यासाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता जर समजा प्राधान्यक्रम देण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आली तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन केल्यानंतर त्या विद्यार्थ्याला जाहिराती दिसतील जाहिराती शो होतील आणि जाहिराती दिसल्यानंतर कोणकोणत्या जाहिरातीला पसन्यक्रम द्यायचे हे त्या विद्यार्थ्याच्या स्वतःवर किंवा मनावर अवलंबून असणार आहे नंतर जे आहे जाहिराती आल्यानंतर जाहिरातींना पसंतीक्रम देण्यासाठी आपण जसं सांगितलं तसं दहा पंधरा दिवसाचा दे। दे कालावधी देण्यात येऊ शकतो दहा पंधरा दिवसाचा कालावधी दिल्यानंतर जे आहे फायनलाइज यादी जी आहे किंवा अंतिम निवड यादी जी आहे ती वीस पंचवीस दिवसानंतर प्रसिद्ध होईल म्हणजे जानेवारीच्या शेवटी शेवटी किंवा फेब्रुवारीमध्ये अंतिम निवड यादी प्रसिद्ध होईल आणि त्यानुसार विद्यार्थ्यांचं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे पहिल्या यादीमध्ये त्या त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल यासोबत सोबत महत्वाची माहिती अशी मिळते की ज्या ज्या संस्था ज्यांनी मुलाखतीसाठी जे आहे जाहिरात दिलेली आहे त्या संस्था विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी मुलाखत यादी प्रसिद्ध करेल मुलाखत यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विहित तारखेमध्ये किंवा विहित जी संस्था आहे ज्या संस्थेमध्ये मुलाखत आहे त्या संस्थेवर विद्यार्थ्यांना पाठवलं जाईल मुलाखत घेतल्या जाईल मुलाखत घेतल्यानंतर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं मुलाखतीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे किंवा मुलाखतीमध्ये निवड झालेली आहे त्या त्या विद्यार्थ्यांची निवड यादी नंतर प्रसिद्ध केल्या जाईल पण या पूर्ण प्रोसेस ज्या आहे या पूर्ण प्रोसेस फेब्रुवारीमध्ये कंप्लीट होतील अशा प्रकारची माहिती जी मिळत आहे त्याच्यामुळे ही सुद्धा आनंदाची बातमी आहे म्हणजे आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण पार पडेल आणि शिक्षक भरती प्रक्रिया आजपासून सुरू झाली असं म्हटलं तरी वग ठरणार नाही कारण की शिक्षक भरती प्रक्रियेची जी महत्वाचा टप्पा होता की प्राधान्यक्रम येणे म्हणजे सगळे अगोदर रजिस्ट्रेशन होणे महत्वाचं होतं मुलांचं रजिस्ट्रेशन किंवा स्वप्रमाणपत्र अपडेट झालेलं आहे नंतर मुलांनी स्वतःची प्रमाणपत्र जे आहे किंवा स्वतःची जी माहिती जी आहे ती सेल्फ सर्टिफाय केलेली आहे नंतर काही काही विद्यार्थ्यांनी आता टी टी फ्रॉडमध्ये ज्यांचं नाव होतं त्यांनी स्वतःचं प्रमाणपत्र जे आहे ते अपडेट केलेलं नाही आहे स्वप्रमाणपत्र त्यांना अपडेट करण्यासाठी मुदत मिळायला पाहिजे होती आता ती मुदत त्यांना आता या काही दिवसामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये देण्यात येऊ शकते ज्यावेळेस प्राधान्यक्रम येतील त्याच वेळेस विद्यार्थ्यांना मुदत दिल्या जाऊ शकते आणि त्यावेळेस त्यांचं स्वप्रमाणपत्र अपडेट केलं जाऊ शकतं आणि त्यानंतर त्यांना प्राधान्यक्रम देण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं आता नवीन महत्वाचं म्हणजे आपल्यासाठी महत्वाची एक गोष्ट आहे की कधीपासून नेमकं प्राधान्यक्रम देण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध होईल तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून जे आहे विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध होईल आणि त्या संदर्भात पवित्र पोर्टलवर नवीन एक सूचना प्रसिद्ध सुद्धा होईल म्हणजे शिक्षण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जे आहे त्यांच्या वतीनं पवित्र पोर्टल जे आहे तर पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचना येईल त्या नवीन सूचनेमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की या या तारखेपासून या या तारखेपर्यंत तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे आहे पसंतीक्रम देताना अगोदर म्हणजे तुम्हाला जाहिराती बघावं लागतील जाहिराती बघितल्यानंतर तुम्ही कोणत्या पदासाठी एलिजिबल आहात त्या पदांनाच तुम्ही प्राधान्यक्रम द्यायचे आहे प्राधान्यक्रम दिल्यानंतर प्राधान्यक्रम लॉक करायचे दे आहे लॉक केल्यानंतर जे आहे तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमधून बाहेर यायचं आहे प्रिफरन्स दिल्यानंतर आणि नंतर वाट बघायची फक्त निवड यादीची तर सूचना जी आहे तुम्हाला लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर सात आठ दिवसामध्ये पाहायला मिळू शकते ही सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे की तुम्हाला पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम देण्यासंदर्भात किंवा प्रिफरन्स देण्यासंदर्भात सूचना लवकरात लवकर पवित्र पोर्टलवर येऊ शकते तर ही माहिती होती आणि या अपडेट होत्या होप तुम्हाला ही जी माहिती आहे आवडली असेल आता सगळ्यात महत्त्वाचं हे बघणं आपल्याला आवश्यक आहे की शिक्षक भरती संदर्भात किती पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर येते जिल्हा परिषदा असतील किंवा मग खाजगी शिक्षण संस्था असतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती वेळेत पूर्ण होणं आवश्यक आहे कारण की काही विद्यार्थी जे आहेत ज्यांना ज्यांना म्हणजे आता आतापर्यंत जर आपण कालावधी बघितला शिक्षक भरतीचा तर नऊ दहा किंवा अकरा महिन्याच्या आसपास कालावधी झाला शिक्षक भरतीचा तरी सुद्धा शिक्षक भरती झालेली नाहीये त्याच्यामुळे लवकरात लवकर प्राधान्यक्रम घेऊन अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात यावी अशी प्रत्येक अभियोगधारकाची मनोमन इच्छा आहे आणि लवकर ही गोष्ट जी आहे पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं हा सुद्धा महत्वाचा किंवा मेन अपडेट आहे आपल्यासाठी की शिक्षक भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पडावी आणि महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला या सगळ्या अपडेट करायला असतील आजच्या अपडेट होते त्या ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं नोटीफिकेशन ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि माझं एक नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे टेलिग्राम चॅनलला आपण डी एफ किंवा ज्या ज्या फायला आहे महत्वाच्या त्या सेंड करत असतो आणि तुम्हाला ती महत्वाची माहिती जी आहे ती सांगत असतो तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही कमेंट, कमेंट बॉक्समध्ये सुचू शकता थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय